सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना। आज संध्याकाळी 5 वाजता व्हिडिओ येणार आहे, पाहायला विसरू नका। आई साहेब काय करता तुम्ही? काय नाही, आता मोदक झाले। कल्याणीने जेवण केलं, मी ना रंजिताने मोदक केले। असं ते आता उकडायचे आहेत। हा मग काय आता ठेवतात ना पुढची प्रोसेस? क्रेजी पुढे मोदक बनवताना त्याला बोलवलेलं होतं की मोदक बनवताना दाखवा। असं केसर चमकतोय आता आला हा मुलगा। टाइम कुठे आहे मला? आज गणपती आहे तर सगळे जावळ होते गणपतीला। तुला काय माहिती आई, ह्याच्यातला मोठा टोप आहे अजून एक एवढा मोठा टोप होता, चांगली नाही राहणार ती। हाच लागेल, चांगली राहते का बघितली का? ह्याच्यात राहते, ह्याच्यापेक्षा बस तसंच पाहिजे, असंच पाहिजे। एकदम गोड स्माईल दे, अजून गोड स्माईल, एकदम गोड स्माईल। रंजिता पाटील बोला, तुम्ही काय बोलता बोला। आता आम्ही काय बोलत नाही, आता कसं कालचा उपवास अजून सोडलेला नाही आहे त्याच्यामुळे चक्कर येते मला। हा जरा हवा फुस आहे, पटापट पटापट लवकर लवकर करा, मोदक खाऊन घ्या, विषय संपला। वाव किती सुंदर दिसतेस तू बाळ, तिथे उपवास आहे का? आयते तुमचं काय चाललंय? बघा या कपडे धुवा लागले। पालघरला वनिता आणि पडग्याला मनीषा अशा माझ्या दोघी जणी आहेत। कपडे धुवायला आली ती। सुरेखा रिटायरमेंट दिली, सुरेखाने रिटायरमेंट घेतली त्यामुळे तिची आता सून काम करते। तयारी केलेली आहे, 24 तासाचा उपवास झालाय, कसं वाटतंय तुला? आता ठीक वाटतं, आता दर्शन घेऊया आणि मग जेऊया, उपवास सोडू, उपवास सोडूया। गरगरतंय का? हा थोडं थोडं। डोकं दुखतंय? नाही। पाय दुखतंय? थोडे थोडे पाय दुखत पण ठीक आहे। बाप्पाचा उपवास केलेला आहे त्यामुळे सामर्थ्य पण बाप्पा देणार आहे तू उभं करायला। मला तर वाटतच नव्हतं सकाळी उठून कसं काय सगळं होणार मॅनेज, पण झालं सगळं, बाप्पाने करून घेतलं। आमचा नैवेद्य पण तयार करून झालेला आहे आणि मोदक, नैवेद्याचे मोदक जे आहेत तेही तयार करून झालेले आहेत। पहिलं तर आम्ही घरामध्ये बाप्पाला दाखवणार आणि त्यानंतर मग आमचा जो सार्वजनिक गणपती आहे आमच्या गावातला तिथे आम्ही जाणार, तिथे पाया पडू आणि त्याच्यानंतर मग घरी येऊ। मग समजा गावामध्ये कुणाकडे गणपती असेल तर त्यांच्याकडे जाऊन पाया पडणार आणि मग घरी येणार आणि त्याच्यानंतर मग उपवास सोडणार। हे मोदक केलेले आहेत, मोदक झाले आहेत, मुगाची भाजी केली आहे आणि ह्याच्यामध्ये आहे डाळ, त्याच्यामध्ये आहे पुरी, पापड, बघा हा केला आहे भात। असं तर आता आपण नैवेद्य काढायला घेऊया बाळा। चला तू मोदक घे तुझ्या हातात आणि ओवीकडे ताट दे असं कर। नीट पकडा, मी पाणी पकडा बेटा दोन्ही हाताने। गरम आहे का? नाही ना, पकड थांबा मम्मा येते, थांब थांब बेटा थांब। बोल गणपती बाप्पा मोरया, मंगळ मूर्ती मोरया। जय सद्गुरु। आता आम्ही निघालोय सार्वजनिक गणपतीच्या पाया पडायला। कल्याणी आहे, आई 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 कुठे आई आहे, ओवी आहे सोबत, ओवी पुढे बाहेर जाऊन उभी राहिली आहे, ओवीला खूप जास्त घाई आहे ना म्हणून। आता मी तुम्हाला आमचा सार्वजनिक गणपती दाखवते, तर चला। आहे रोहनच्या काकांचा मुलगा आणि या आहे रोहनच्या भावाचा मुलगा, बरोबर? नाव पण सांगा। हा ह्याचं नाव आहे अक्षय, अक्षय आणि प्रतीक। आणि तुम्हाला बघा अक्षयच्या मिशा बघा किती छान त्याने वाढवल्या आहेत। या वर्षी रुपेश दादांचा गणपती आहे। नमस्कार काका। काका किती वर्षापासून सुरुवात केलेली? 57। अच्छा आपल्या इकडे 57 वर्ष झाली ना गणपती बसव, आणि या वर्षी मग तुम्ही घेतलेला आहे? हा मी मूर्ती दिली आणि भावाला त्यांनी प्रतिष्ठा केली गणपती। रोहनची बहीण श्वेता, श्वेताचा भाऊ चिनू, चिनू म्हणजे विक्रांत, विक्रांत हे तुम्हाला चिनू लाडाने बोलतात विक्रांत। आणि विक्रांतची हाईट अशी ना अशी सब 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 नुसती वाढतच जाते, काही कळतच नाही मला। बाप्पाचे पाय पडू आता। अक्षयचा भाऊ विराज, तो मोठा वाटतो मी छोटा वाटतो नाही तसं असू शकत काही व्हिडिओ क्रेडिट द्यायला? हो हो देतो हा, विराजला व्हिडिओ क्रेडिट हवाय कारण की आता ह्याच्या पुढची शूटिंग विराज करतोय हा म्हणून, व्यवस्थित केली तर देणार हा। आई या ना। Yeah.
आमची प्रांजलीला तुम्ही बघतातच, आणि श्रावणी, निधी, प्रजिती, हिमाली ह्या सगळ्या आमच्याच पोरी, सगळे गणपती भक्त आहेत. आणि आमची आदिती हा यांनी डॉग्स, लाडकी डॉग्स. ते आज स्पेशल काय उद्या, म्हणजे आपलं श्रावण संपतोय ना, काहीतरी स्पेशल करणार आहे की नाही उद्या? जेवण जेवण आपलं नॉनव्हेज व्हेज होतं ना? नाही, आमची गौरी बसल्याशिवाय बसल्यानंतरच मग ते आपलं चिंचगडीचं ते कालवण, आणि ते कालवणाचं वेळ पागल चिंचगडीचं नाही बोललो मी, चिंचेचं कालवण बोललो. चिंचेचं हा. आणि आपण सगळेजण ध्वनीला बारशामध्ये भेटलेलो. ध्वनीचं बारसं मी तुम्हाला दाखवलेलं होतं, त्यावेळेस ध्वनी एवढीशी होती चुकली कुटुकली. आणि आता लवकरच एक वर्षाचा बर्थडे येईल ध्वनीचा. ध्वनी लगेच गप्प झाली का? तशी लगेच बाबाकडे गेली तसं शांत झालं. आणि काय काय घेतलं जेवायला? मी पुरी घेतलाय, मोदक एकच घेतलाय, आणि मुगाची भाजी, पापड खारवड्या. बस का भात नाही? नको. आणि उभी तुझ्या ताटामध्ये काय 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 सांग बेटा, तुझ्या ताटात नाही माहिती तिला काय लपाड मध्ये ना. खरंच डाळ भात, मुगाची भाजी, मोदक, चापट्या, पुरी आणि पापड. माझा उपास सोडून झालेला आहे, आणि जवळजवळ 24 तासानंतर, नाही 24 पेक्षाही जास्त, 24 पेक्षा जास्त ना, 1.5 दिवस झालेले आहे. 1.5 दिवसानंतर मी जेवली आहे. आणि वर्षातून हा माझा एकच उपवास असतो, वर्षभरात मी काही उपवास नाही करत, हा एकच उपवास करते वर्षातून. वटपौर्णिमेचा तो अर्धा दिवस असतो ना, तो तर अर्धा दिवस असतो. असा 24 तासाचा उपवास हा एकच करते नवऱ्यासाठी, माझ्या नवरा माझा नवसाचा. कल्याणी अजून उपवास सोडते हळूहळू. आता मला अजून घरी जायचंय पालघरला, मग पुन्हा तिथे पूजा करायची आहे. आणि कुणाकुणा म्हणजे ज्यांच्या ज्यांच्याकडे 1.5 दिवसाचे गणपती आहेत त्यांच्याकडे फिरायचं आहे. मेन म्हणजे ओवीच्या मैत्रिणीकडे आधी जाणार आहे, त्याच्यानंतर मग जाणार आहे रश्मी, आणि रश्मीच्या घरी आहे गणपती, माझी मैत्रीण आहे तिच्याकडे आहे. आणि बरीच आमंत्रणं आलेली आहेत, तर त्या सगळ्यांकडे जायचं आहे. पण जिथे जिथे शक्य होईल तिथे मी आज जाईन, बाकीच्या ठिकाणी उद्या जाईन. 2-2 मिनिटं का होईना, पण पाय पडून येईन सगळ्यांकडे जाऊन. चला निघायचं आता, आपण निघायचं आहे. हा, जेवण बनवताना असं वाटलं मी किती जेवीन, पण जेव्हा समोर आला ना, अक्षरशः फक्त 2-2 घास जेवली असं झालं, त्याच्यानंतर पोट फुल टम्म झालं. आणि कल्याणीला तर बघून वाटते ते तिचा ता एक एक घास ते तर मोजून मोजून खाणार आहे, संपतच नाही ना घास. बाळा आरामात खा, मी जाते. हा बेटा आरामात खा, होऊ दे तुझा आरामात. चल आई येते थोड्या वेळाने. A few moments later. आता मी पालघरला आली, आणि आता आली म्हणजे आली, तयारी केली, आणि आता आम्ही निघाली. मी नाही, आम्ही निघालो, मी माझा नवरा आणि ओवी. आता आम्ही 3 जण निघालो आहोत. पहिलं जाणार आहोत ध्रुवीकडे, मग याच्या मित्राकडे, त्याच्यानंतर घरी. माझ्या मित्राकडे आणि तुझ्या मैत्रिणीकडे, दोघांकडे. दोघ नवरा बायको आहेत ना. निघायचं मग आता. चला चला निघूया. काय खुश झाली मम्माला मागे बसून? आपण तिघ पण बसू शकतो पुढे. अरे तिकडे व्हेरी गुड, व्हेरी गुड सोनू, व्हेरी गुड. मम्मा कसं वाटते मागे बसून? निघूया आता. निघायचं पहिलं कुठे जायचं? ध्रुवीकडे. पहिलं ध्रुवीकडे जाऊन ओवी सांगेल तिथे. ओवी बोल, ओवी पहिलं कुठे जायचं? पहिलं जायचं ध्रुवीकडे की वियानकडे जायचं सांग. पहिले म्हणजे शेवटी तुला ध्रुवीकडे जायचंय तर ध्रुवीकडेच जाणार. आणि मग व्ह्यू कडे, कारण की व्ह्यू एकदम सिंपल पिंपल वाटते, आणि विवांचे एकदम सिंपल पिंपल ने वापरतात. सिंपल पिंपल कुठून शिकते तू? चलो चलो जाऊया. चला ध्रुवीच्या घरी चल लवकर. बाबा
ते बोललंच पाहिजे. नाही बोललं तर नाही होणार. तुमशू हे आहे ध्रुवीचे बाबा. याआधी तुम्ही बऱ्याच व्हिडिओंमध्ये पाहिलेलं आहे ध्रुवीच्या बाबांना. ध्रुवीची आई ध्रुवीची तयारी करते. तयारी म्हणजे झाली होती, त्याच्यानंतर थोडंसं लोळणं चालू असतं ना लहान मुलांचं, त्याच्यामुळे आता जास्त तयारी करायला गेली आहे. पहिलंच वर्ष ना? पहिलंच वर्ष. मग आपण की आपलं 3 वर्ष आहे, हे आता पहिलं वर्ष आहे, त्याच्यानंतर अजून 3 वर्ष आपण ठेवणार आहे. आणि रात्रभर तयारी केली असेल? रात्रभर तयारी, रात्रीवर नाही, आदल्या दिवसापासून. दोन दिवस आधीपासून तयारी चालू होती. आली होती ना त्या दिवशी, तेव्हा पाहिलं की फुल तयारी चालू होती. आता झोप नसे मिळाली, झोप नाही ना. आणि असं घरामध्ये बाप्पा आल्यानंतर अशी जी धावपळ असते ना आपली, आणि काही कमी नाहीये ना, सगळं व्यवस्थित आहे ना, पाहुणांचं सगळा पाहुणचार करणं वगैरे, ह्याच्यामध्ये आपला पूर्ण वेळ निघालेला असतो. आणि घरामध्ये वातावरण पण अगदी असं प्रसन्न असतं. असं काही मागणं बघितलं होतं का तुम्ही? नाही, तुम्हाला ते ध्रुवीची मम्मी सांगेल तुम्हाला काय सिक्रेट आहे. सिक्रेट मग आता त्यांनाच विचारते. चला दादा, ही आहे मयुरी, ध्रुवीची मम्मा, आईच ध्रुवीची. अच्छा, मी ध्रुवीच्या बाबांना विचारलं की म्हणजे तुमचं काही मागणं होतं का बाप्पाकडे, तर त्यांनी सांगितलं का? मयुरी सांगितलं तुम्हाला? ध्रुवीसाठी घेतलेलं की आम्हाला काही झालं तर आम्ही 3 वर्ष तुमचं घरामध्ये स्थापना करू. अच्छा, मग आता ध्रुवी 5 वर्ष. मग कधीपासून असं योगच येत होता, आता झालं योग आला फायनली. आणि खूप बरं वाटते, जरा गणपती वाटतं ना वातावरण घरामध्ये एकदा. आणि सगळ्यांना, तुम्हाला सगळ्यांना गणपतीचा खूप खूप शुभेच्छा. मयुरी एकदम गोड आहे, थोडीशी लास्ट कॅमेऱ्यासमोर गोष्ट वेगळी आहे. प्रॅक्टिस नाही ना तुमच्यासारखी? रोज आता रोज हिला भेटावं लागेल मला येऊन, म्हणजे हिला होईल प्रॅक्टिस. आता तुझी पैसे थांब एक बंद घे पकड. मयुरी बाय. अरे काय चालले? आम्हाला परत जायचंय ना, अजून गावी जायचंय, आमच्या गावी. आता आम्ही आमच्या गावात आलो आहोत गणपतीच्या दर्शनासाठी. आई आहेत माझ्याबरोबर, कल्याणी आहे, आणि आम्ही आलो आहोत आमच्या काकींकडे. आणि त्या नेहमी मला एकच गोष्ट सांगतात की तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवू नको, कॅमेऱ्यामध्ये दाखवू नको. पण आज मी त्यांना दाखवू शकते. गणपतीच्या पाया पडायला आलो आहोत काकींकडे. काकी किती वर्ष ठेवणार आहोत? 5 वर्ष. 5 वर्षच आहे असं म्हणजे काय मागणं मागितलेलं का? असंच. अच्छा, म्हणजे मुलांची इच्छा होती म्हणून असंच. अच्छा, आई तुम्ही ओळख करून द्या. हां, आमचे आवी काका मुंबईला असतात ते. मी लग्न करून त्यामुळे एवढी एवढी होती पोरं ही सगळी. अच्छा, चिल्लर पिल्लर. आणि ही त्यांची मिसेस. नमस्कार. ताई नाव सांगा तुमचं? श्रुती. नुसतं श्रुती, श्रुती अविनाश पाटील. मी पहिल्यांदाच पाहिले. मी बघितलंय पण आम्ही व्हिडिओ पण बघतो. अच्छा, सकाळ हा त्यांचा मुलगा. अच्छा, हा काकांचा मुलगा. अथर्व. अच्छा, तू किती आहेस आता? आता 12th चालू.
The next day. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? हो मजेतच, आणि मजेतच राहा सगळ्यांनी. सर्वात अगोदर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या नवीन व्हिडिओवरती भरभरून प्रेम दाखवल्याबद्दल. आमची नाशिकचे जे व्लॉग होते रोहनच्या सोबतचे, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडले, तुमचे खूप छान छान कमेंट असतात, आम्हालाही खूप आवडलं. आणि आम्ही एक व्हिडिओ बनवलेला होता जो म्हणजे ओवी सोबतचा चॅलेंज व्हिडिओ, ओवी आणि आमचा वडापावचा जो चॅलेंज होता, तो तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अशा कमेंट केला की ओवीला असं घाईघाईमध्ये खायला देऊ नका वगैरे. आम्ही पुरेपूर काळजी घेऊनच असे व्हिडिओ बनवतो आहे, काळजी करू नका. आणि तुम्हालाही काळजी वाटते म्हणून तुम्ही विचारताय, समजू शकते मी. आता मी निघालेली, आता गणपतीचा आज आहे तिसरा दिवस, म्हणजे 2.5 दिवसाचे गणपती आज निघणार आहेत विसर्जनासाठी. सो म्हटलं की जिथे जिथे आमंत्रण केलं तिथे जाऊन आज पाया पडून येते. 2 दिवस माझे सगळे धावपळीमध्ये जात होते, कारण घरामध्ये वार्तालिका होती, नंतर गणपती, नंतर 1.5 दिवसाचे गणपती, या सगळ्यांमध्ये आता पटापट निघते. तर चला भेटूया पुन्हा आपण. यांचे काय यांचे आम्ही जरा व्यवस्थित उभ्या राहतो, तयारी बियारी करून येते ते. असं सलोनमध्ये आली सगळीकडे जाऊन, त्याच्यानंतर मला खूप मोठं असं खूप मोठं आणि खूपच मोठं असं शॉक लागलं, सरप्राईज मिळालंय. आणि ते सरप्राईज म्हणजे मला काय सरप्राईज भेटलेलं आहे ते संध्याकाळी 5 वाजता बघायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर ते सगळं करा बरं का. अँड ऑलवेज कीप स्माइलिंग अँड बाय बाय.